आज वैजापूर गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नांदूर मधमेश्वर कालव्याच्या हक्काची पाण्याची जलदिंडी काढण्यात आली आहे. मराठवाड्यातला शेतकरी हा दुष्काळाशी झगडत असताना नांदूर मधमेश्वर कालव्याच्या हक्काचे पाणी पश्चिम महाराष्ट्राने चोरले असून वैजापूर गंगापूर या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज नामकांवर जलदिंडी काढली. या जलदिंडीमध्ये 1000 शेतकरी सहभागी झाले. जोपर्यंत मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील. याबाबत शेतकरी मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजीव डोंगरे यांच्याशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी रामेश्वर केरे यांनी. जलदिंडीच्या निमित्ताने तुमच्या चॅनलच्या वतीने मी एवढंच आवाहन करेन, राज्यामध्ये भयंकर दुष्काळ आहे, परंतु ही जलदिंडी ज्या शेतकऱ्यांची चालली त्या ठिकाणी सर्वात राज्यात कमी पाऊस पडणारा हा गंगापूर आणि वैजापूरचा शेतकरी या ठिकाणी जलदिंडीसाठी उपस्थित झालेला आहे. जलदिंडीचं निमित्त एवढं आहे का, हा जो प्रकल्प या शेतकऱ्यांसाठी शासनाने बनवलेला आहे तो प्रकल्प कसा बनवला, त्याचं पाणी कुठं आहे, त्याची पाणी येण्याची व्यवस्था कशी आहे, हे संपूर्ण शेतकऱ्यांना या ठिकाणी या जलदिंडीच्या निमित्ताने आम्ही लोकांना दाखवणार आहे. कारण मी या प्रकल्पाचा शेतकरी प्रतिनिधित्व म्हणून कालवा सल्लागार सदस्य म्हणून काम करतो. ज्यावेळेस कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये या प्रकल्पासाठी 11 टीमची पाण्याचं नियोजन केले असतानासुद्धा, केवळ दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा 3.46 म्हणजे 3.25 टीमची पाण्याचं नियोजन फक्त मराठवाड्यासाठी केलं. उर्वरित पाणी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली वेगवेगळ्या ठिकाणी पाणी देण्यात आलेलं आहे. म्हणून शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष प्रकल्प पाहून की पाणी कसं येतं त्याचं नियोजन भविष्यामध्ये हा प्रकल्प आम्हाला पायलट प्रोजेक्ट करायचा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले प्रकल्प आहेत, त्या दृष्टिकोनातून इथला शेतकरी जर जागरूक झाला तर हा प्रकल्प संपूर्ण ठिबकवर ड्रीपवरती नेला आणि त्या पद्धतीची जर शेती आपण केली तर ह्या परिसरामध्ये जे 43,860 हेक्टर हे लाभ क्षेत्र आहे, पण लाभ क्षेत्राच्या व्यतिरिक्तसुद्धा भयंकर असा दुष्काळी जो पट्टा आहे त्यालासुद्धा हे पाणी सगळ्यांनी समान पद्धतीने जर पाण्याचं व्यवस्थापन केलं तर सगळ्यांची शेती बागायती होऊ शकते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. खऱ्या अर्थाने या जलदिंडीचं नियोजन